तर मध्यरात्री झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेनं 6व्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झालेला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला. यावर मला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यात काहीही फरक पडलेला नाही आहे. पण एक मत प्रफुल्ल पटेल यांना अतिरिक्त पडलंय आणि ते कुठून आलंय ते आपल्याला ठाऊक आहे. ते महाविकास आघाडीचं नाही असं शरद पवार म्हणाले. तर काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालाविषयी शरद पवारांनी काय म्हटलं ते आपण पाहूया. तुम्ही जर मतांची संख्या बघितली प्रत्येक उमेदवाराची, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला त्या कोटाच्या मध्ये काही फरक पडले नाही. फक्त एक म्हणून प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आणि ते कृष्ण आले हे मला ठाऊक आहे. ते या आघाडीचं नाही, दुसऱ्या बाजूचं आहे. भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्याच्यात त्यांना यश आलं आणि त्यामुळं हा फरक पडलेला आहे. नाहीतर ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे, याच्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मला मान्य केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची माणसं अफलीशी करणं विविध मार्गाने त्या मार्गात त्यांना यश आले. असं आहे की हे तीनचे जे रात्री काहीतरी उशीर झाला त्याच्यासाठी जी हरकत घेतली होती तो रेडीचा खेळ होता. हरकत काय असं आहे की राज्यसभेच्या निवडणुकीचा नियम असा आहे की व्होटरनी पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचं असतं. मत दाखवायचं असतं तर दाखवायचा अधिकार आहे आणि त्यामुळे जर कुणी पटोलेंना मत दाखवलं किंवा जयंत भास्करांना मत दाखवलं याच्यात बेकायदेशीर काही नाही आणि तो निकाल शेवटी निवडणूक आयोगाने दिला. फक्त एकच आहे, त्याच्यासाठी एक 4 तास उशीर झाला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.